पंकज भाऊ पवार साहेबांना सोडून अनेक मंडळी गेली तरी सुद्धा पवार साहेबांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय। तुम्ही पवार साहेबांचे समर्थक आहात, आजच्या भेटीच्या सभेला प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळाला, काय सांगाल आपण? सर्वांना जय शिवराय। खरं तर पवार साहेबांची जी ऐतिहासिक सभा जी बीड जिल्ह्यामध्ये झाली ती फक्त साहेब बीड जिल्ह्यापुरती नव्हती, ही महाराष्ट्राला दिशा देणारी सभा होती। आणि तुम्ही पाहता आज एक अपंग बांधव असे अनेक इथे सर्वसामान्य लोक पवार साहेबांना ऐकण्यासाठी आले होते। जे एक महिन्यापासून जी संभ्रमावस्था काही जनतेमध्ये होती, कार्यकर्त्यांमध्ये होती, ती आज पूर्णपणे दूर झाली। साहेबांनी सांगितलं आणि आज तुम्ही पाहताय या सगळ्या गर्दीमध्ये तरुणाईचा इतका उदंड प्रतिसाद आहे। ही सगळी लोक जी आली ही स्वतःहून आलेली, इथं काही नियोजन नव्हतं, कुणी गाड्या पाठवल्या नाही, काही नाही, ही सगळी स्वतःहून आलेली लोक आहे, पवार साहेबांच्या प्रेमापोटी आलेली लोक आहे। आणि आज आपण पाहताय की निश्चितपणे ह्या सभेने एक इतिहास घडवला आहे आणि महाराष्ट्रात हा इतिहास नक्कीच त्या ठिकाणी लिहिला जाईल। आमदार संदीपभाई क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जे मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी सभा आयोजित केली होती, निश्चितपणे एक दिशा संपूर्ण महाराष्ट्राला नक्कीच मिळणार आहे। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।